अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन मध्ये वाढ करण्यात आली असून 15 मे ते 31 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आज जामनेर शहरात नगर परिषद चौक येथे नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त निभावत यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर अथवा शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारत कायदेशीर कारवाई करण्यात आली। आज रोजी जामनेर शहरामध्ये भूतावळ चौकात लॉकडाऊनच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे स्टाफ अधिकारी कर्मचारी आणि या ठिकाणी नाकाबंदी व वाहने फेकण्यासाठी नेमलेले आहेत। या ठिकाणी विनाकारण फिरणारे लोक ज्यांच्याकडे कोणतेही वाजवी कारण नाही अशावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करीत आहोत। आता पाहतो आपण जवळपास 35 ते 40 वाहनधारकावर कारवाई केलेल्या आहेत। काही विदाऊट हेल्मेटच्यासुद्धा 25 ते 30 कारवाई केलेल्या आहेत। अशा 50 ते 60 कारवाई आतापर्यंत आपण केलेल्या आहेत। मी आपल्या या चॅनलमार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे, ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनांचे पालन करावे व विनाकारण कोणीही फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस विभागाच्या वतीने जास्तीत जास्त योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।